9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा बाबू गेणू स्मारक म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव इथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य चळवळीमधील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत की 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडोचा इशारा दिल्यानंतर 9 ऑगस्टच्या दिवशी चळवळीला सुरुवात झाली. सर्व मोठ्या नेत्यांना तुरुंगामध्ये डांबलं गेलं आणि सर्व देशामध्ये चळवळीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वदूर आंदोलनाचा जनसागर लोटला होता. या आंदोलनामध्ये समाजामधील प्रत्येक घटकामधील नागरिकाने भाग घेतला. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला या आधी झालेल्या आंदोलनामध्ये समर्थकांचा एवढा मोठा जनसागर कधीच लोटला नव्हता. आंदोलनाच्या द्वारेच भारताची स्वातंत्र्याच्या दिशेनं सुरुवात झाली. 1947 मध्ये याच जोशानं भारतानं स्वातंत्र्य प्राप्त केलं. या दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या तालुक्याचे वीर हुतात्मा बाबू गेणू यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा निश्चय केलाय. आपल्या तालुक्यामध्ये हुतात्मा बाबू गेणू यांचे म्हाळुंगे पडवळ हे जन्मस्थान आहे, त्यामुळे त्यांच्या रूपात एक इतिहास पुरुष होऊन गेलाय. या प्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी श्रीमती कोल्हे तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पूर्वा वळसे पाटील, रमेश खिलारी, डॉक्टर सुदाम खिलारी, अक्षदा शिंदे, टेमगिरे तसेच बाजीराव बारवे, किसनराव सैंद, अजय आवटे तसेच सरपंच सुजाताताई चासकर, उपसरपंच विकास पडवळ, दीपक चासकर, वामनराव जाधव, नवनाथ जंबूकर, डी के चासकर, याकूबाई इनामदार, प्रदीप डोके, प्रभाकर पडवळ, जयश्रीताई थिटे, बाबाजी चासकर, मुकुंद बारवे तसेच गणेश आवटे, टी जी पडवळ, राजन पडवळ, गणपत पडवळ, दत्तात्रय आवटे, विजय आवटे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. क्रांती दिन म्हणून आजचा दिवस आपण साजरा करत असतो. या निमित्तानं म्हाळुंगेकरांची जबाबदारी जास्त याच्यासाठी आहे की जरी आपल्याला स्वातंत्र्य 1947 ला जरी मिळालेलं असलं तरी आपली महाराष्ट्राची विधानसभा 1937 ला अस्तित्वात आली आणि आपल्याच गावचे सुपुत्र कैलासवासी आदासाहेब आवटे हे पुणे जिल्हा लोकर बोर्डाचे जवळजवळ 12 वर्ष अध्यक्ष त्या ठिकाणी पुण्याची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नावाची जी संस्था आहे ती संस्था स्वर्गीय अण्णासाहेबांनी त्या ठिकाणी स्थापन केली, चालवली. आज त्याचा व्याप फार मोठा झालेला आहे आणि विस्तार मोठा झालेला आहे आणि नंतर 52 साली आदरणीय अण्णासाहेब आवटे या तालुक्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेवर निवडून गेले आणि या तालुक्याचे पहिले आमदार म्हणून माननीय अण्णासाहेब आवटे यांनी पद भूषवलं, याचा आपल्याला अभिमान आहे. 57 ला संयुक्त महाराष्ट्राचं वारं होत, सगळीकडेच पडझड झाली होती. आपल्या इथे सुद्धा त्यावेळेला अण्णासाहेबांचा पराभव झाला आणि परत 1962 साली अण्णासाहेब विधानसभेमध्ये निवडून गेले. दरम्यानच्या काळात त्यांचं देहावसान झालं आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं की अण्णासाहेबांच्या पत्नी वेणूताई चव्हाण, वेणूताई आवटे यांना या तालुक्याचा आमदार करायचं आणि त्यांना या तालुक्यामध्ये बिंदू आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांनी 67 पर्यंत ते काम केलं आणि मोठं योगदान या कामात दिलं. हुतात्मा बाबू गेणूंनी दिलं, अण्णासाहेब आवटेंनी दिलं, वेणूताईंनी दिलं
आणि म्हणून आपल्या गावाला जास्त महत्त्व आहे. स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव.